कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यातील पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम पूर्ण. 2 आठवड्यात 2000 अधिक पाणी नमुन्यांची तपासणी मोहीम यशस्वी. भाजप व रामदास कदम यांच्यातील वाद विकोपाला. रत्नागिरीत महायुतीमध्ये बिघाड. दापोली विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा. जुन्या पेन्शनसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला कर्मचाऱ्यांचा महाआक्रोश मोर्चा. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी केले धरणे आंदोलन. आणि रायगडमध्ये नागाव समुद्र किनाऱ्यावर खेळी नारळ फोडी स्पर्धा पडली पार. गोवा, मुंबई, ठाणे, पालघर मधील स्पर्धकांचा स्पर्धेत सहभाग. पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा हा स्वच्छ व शुद्ध असावा या दृष्टीने बेलापूर ते दिघा विभागांतील विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनीवरून दररोज 110 पाणी नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता तपासणी पाणी पुरवठा विभागामार्फत नियमित करण्यात येत असते. त्यामध्ये पावसाळी कालावधी म्हणून लक्षणिक वाढ करावी व मोठ्या प्रमाणात पाणी नमुने तपासावेत असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे व त्यांच्या अधिकारी कर्मचारी सहकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन करीत रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिक घरी असतात हे लक्षात घेऊन पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम मागील रविवारी 4 ऑगस्ट रोजी राबवली व काल 11 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या दोन्ही वेळेला नेहमीपेक्षा 10 पट अधिक म्हणजेच प्रत्येक रविवारी 1000 अधिक म्हणजे लागोपाठ 2 रविवारी 2000 अधिक पाणी नमुने वेगवेगळ्या ठिकाणाहून तपासण्यात आले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गावठाण व झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक व इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरून देखील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. सफाई आपणाव बिमारी भगाव या मोहिमेमधून आपण नवी महापालिका क्षेत्रामध्ये जे आपण पाणी पुरवठा करतो त्याच्यामध्ये गेल्या रविवारी आपण 4 तारखेला ती मोहिमेची सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळी 1021 सॅम्पल घेतले होते. त्याची आपण जे चाचणी केली आपली इनहाऊस लॅब आणि बाहेर त्याच्यामध्ये आपल्याला 95% आपले सॅम्पल जे निकष आहेत त्याच्यामध्ये मर्यादेमध्ये आहेत. आणि मुंबई महापालिकेचे जे आपण 8 ठिकाणी तिथं तपासणी गुणवत्ता तपासणी केलेली आहे आणि या अंतर्गत आपण आत्तापर्यंत आपण सॅम्पल आपल्याला तपासणीमध्ये आढळून आलेले आहेत त्याच्यामध्ये गुणवत्ता निकषानुसार दिसून येत आहे. एकूणकरीत आपण 2000 या 2 आठवड्यामध्ये 2000 जास्त सॅम्पलची तपासणी करून आपल्या नागरिकांना शुद्ध पाणी त्यांना दिलं जाईल, सप्लाय केला जात पाणी पुरवतो याची दक्षता आणि काळजी घेत आहोत. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या उपक्रमांतर्गत काल तिरंगा सन्मानार्थ तिरंगा मॅरेथॉन काढण्यात आली, ज्यामध्ये 400 अधिक विद्यार्थी, नागरिक, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि स्वच्छता दूत यांनी सहभाग घेतला होता. तिरंगा मॅरेथॉन महानगरपालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पर्यंत काढण्यात आली, ज्यात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत आज 12 ते 14 ऑगस्ट रोजी बचत गटांमार्फत तिरंगा मेलाचे आयोजन करण्यात आले, तर 13 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आणि 14 ऑगस्ट रोजी बाईक व सायकल तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली अशी माहिती पनवेल महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. सात सागरी जिल्ह्यातील पर्ससिन नेट फिशिंग मच्छीमारांची काल अलिबाग येथे महत्वाची बैठक पार पडली. पर्ससिन मासेमारी किनाऱ्यावर नव्हे तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या 25 सागरी नॉटिकल मैलाबाहेर केली जाते, त्यामुळे प्रजननासाठी किनाऱ्यावर येणाऱ्या मासळीला पर्ससिनमुळे कोणताही धोका नाही. उलट समुद्र किनाऱ्यावरील विविध रासायनिक कंपन्या आणि प्रकल्पांमुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे समुद्रातील अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत.
त्यामुळे किनारपट्टीवरील समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण देखील कमी झाले. सरकारने घातलेले निर्बंध, 1200 बोटींना परसिसीन मासेमारी करण्याची परवानगी आदी विविध मागण्यांसाठी सात सागरी जिल्ह्यातील परसिसीन नेट फिशिंग मच्छीमारांची रविवारी अलिबाग येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच संघर्षाच्या भूमिकेवर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वेस्ट कोस्ट परसिसिंग फिशरमॅन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी माहिती दिली. ज्या मुलांना पुढे येऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळावं आणि त्या ठिकाणी नोकऱ्या मिळावा असं कुठेही 1% सुद्धा असं अस्तित्व ठेवलेलं नाही आहे. मग मच्छीमारांच्या मुलांना नेमकं दावं होतं, हे जात असताना त्यांना रोजगार कोण देणार आणि त्यांची उपजीविका कशावर चालणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी मच्छीमार मुलांवर पडलेला आहे. आज आई वडील त्यांचे काबाल कष्ट करतात, मच्छी विकायला जातात आणि 4 पैसे मिळेल त्यावेळी त्या मुलांचं पोट त्या ठिकाणी भरलं जातं. राज्य शासनाने नुकत्याच एक मत्स्य धोरण 2024 अशी भूमिका घेतलेली आहे, म्हणजे नवीन धोरण मासेमारी कशी करायची महाराष्ट्रात, त्याच्यात परसिसीन मासेमारीचा कुठलेच उल्लेख केलेला नाही आहे. 10 वर्ष अगोदर 512 परसिसीन परवाने होते, आजच्या कालेत 1000 परसिसीन नौका आहेत, त्याच्यावरती अवलंबून 1,00,000 मच्छीमार आहेत. शासनाने ह्या 1000 परसिसीन नौकांना लायसन्स द्यावा, रीतसर रजिस्टर करावा. आज राज्यामध्ये 4000 ट्रॉलिंग बोटी आहेत, 6000 डोलनेट बोटी आहेत आणि 4000 गिलनेट बोटी आहेत. या 14000 बोटी रजिस्टर असताना महाराष्ट्र शासन फक्त 1000 परसिसीन रजिस्टर का करून घेत नाही आहेत आणि शाश्वत मासेमारी ही फक्त परसिसीननीच करावी का, बाकीच्या ज्या नौका आहेत बाकीच्या मासेमारी पद्धत आहेत त्यांना कुठलेच नियम आणि निकष नाही आहे का. म्हणून येत्या 7 दिवसात 15 ऑगस्टच्या अगोदर शासनाने तातडीची मीटिंग घेऊन इतर राज्यातले फिशरीजचे सेक्रेटरींना बोलवून आम्हाला एकत्र घेऊन आणि जे खरे CMFRIचे परसिसीनवाले सायंटिस्ट आहेत, CIFTचे जे सायंटिस्ट आहेत, जे परसिसीनची भूमिका व्यवस्थित मांडू शकतील त्यांना एकत्रित घेऊन एक नवीन धोरण तयार करण्यात यावा, जेणेकरून महाराष्ट्र 2,00,000 टनवरून 1 मिशन जुनी पेन्शन रद्द करा, रद्द करा शिक्षण सेवक पद रद्द करा या घोषणांनी रत्नागिरी शहर काल दुमदुमले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व जुनी पेन्शन संघटना समन्वय समिती यांच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच शिक्षक सेवक पद रद्द करणे यांसह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाची सुरुवात माळनगर रत्नागिरी येथून झाली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. 2005 ला जी बंद केलेली आमची योजना आहे जुनी पेन्शन योजना, तीच आम्हाला हवी आहे आणि ही मागणी घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. वोट फॉर OPS हे आमचं शस्त्र आहे आणि इथून पुढे विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला पेन्शन योजना देणार नाहीत त्यांना आम्ही खुर्चीवर बसण्याचा अधिकार देणारच नाहीये. कारण आम्ही अगदी वयाच्या 24 वर्षापासून 60-65 वर्षापर्यंत आमचं सगळं संपूर्ण आयुष्य या देशाच्या सेवेसाठी घालवत आहोत आणि यासाठी आम्हाला तो अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि तो आम्ही आमच्याकडून तुम्ही नाही हिरावून घेऊ शकत. आम्हाला आमची जुनी पेन्शन योजनाच हवी आहे. नो GPS, नो NPS, ओनली OPS. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जुन्या पेन्शनसाठी महाआक्रोश मोर्चा सर्व शिक्षक संघटनांनी या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून काढलेला आहे. आमची आजची प्रमुख जी मागणी आहे की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना सरसकट जुनी पेन्शन लागू योजना लागू करावी, त्यासाठी शासनाने विधानसभेच्या अगोदर त्याची घोषणा करावी, नाहीतर भविष्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी वोट फॉर OPS ही योजना राबवतील. त्याचबरोबर जे नवीन शिक्षण सेवक किंवा कंत्राटी कामगार आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना देखील नियमित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, कारण त्यांची उर्वरित सेवा आहे ती फार अल्प प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी देखील शासनाने कंत्राटीकरण रद्द करून त्यांना सरसकट नियमित वेतन श्रेणी लागू करावी ह्या आजच्या प्रामुख्याने मागण्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे अमृत संस्थेची बैठक शहरातील ब्राह्मणाळी लक्ष्मीनारायण मंदिर येथे पार पडली. त्यावेळी अमृत संस्थेचे हेरंब कोकरे तसेच मोरेश्वर कुलकर्णी यांच्यासह शैलेश मराठे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिराकडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत संस्थेच्या माध्यमातून यावर्षी अनेक योजना नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत असे देखील सांगण्यात आले. त्यामध्ये स्वयंरोजगार, लघुउद्योग व व्यवसायासाठी प्रशिक्षण देणे, बँक कर्ज मिळवण्यासाठी पाठबळ देणे तसेच 12% व्याजदरांपर्यंत व्याज परतावा देणे हे काम
अमृत संस्था करणार आहे अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मंदार आपटे यांनी केलं होतं. तर उपस्थितांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं अमृत संस्थेकडून आलेले मोरेश्वर कुलकर्णी यांनी दिल्यामुळे उपस्थित लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. खेळ लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आज अमृत महाराष्ट्र राज्य शासनाची ही संस्था आहे जी ओपन प्रवर्गातली म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये समाजासाठी काम करते. नवीन उद्योजक तयार करणे, उद्योजकांना बळ देणे, खऱ्या अर्थी त्यांना बाजार मिळवून देणे, बाजार भाव मिळवून देणे, असेसाठी हे सगळे पदाधिकारी प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात जाऊन घरात जाऊन प्रत्येक माणसाला तो समजवतात जो काय विषय येतो. खेडमध्ये आलेले आहेत, खेडमध्ये ब्राह्मण आईमध्ये ब्राह्मण समाजातील अनेक घरामध्ये त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. अनेक लोकांना त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परावृत्त केलेलं आहे. त्याच्यासाठी एक दिवसाचं शिबिर असेल. थोडक्यात विषय असा आहे की आपण एखादा उद्योग करत असताना बँक ऑफ इंडिया, डोंबिवली अर्बन बँक यांच्यासारख्या बँकांनी ह्या संस्थेशी टाईप केलेलं आहे आणि त्याचा जो काही व्याज येईल त्या व्याजाची रक्कम ही संस्था तुम्हाला तुमच्या परतावा देते. आणि जर एखाद्या महिला जर काही 5-25 महिला एकत्र येऊन एखादा उद्योग करत असतील तर त्यांना त्यांच्या बनवलेल्या वस्तूंसाठी बाजार मिळवून देणे हा महत्त्वाचा योजना ह्या माध्यमातून ते करतात. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ज्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना कोणत्याही संस्थेचा किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींसाठी अमृत संस्था काम करते. यामध्ये शैक्षणिक योजना, कृषी उद्योग योजना, व्यवसाय व्याज परतावा योजना, शैक्षणिक योजना यांचा समावेश आहे. यामध्ये लक्षित गट असा आहे की ब्राह्मण समाज, माहेश्वरी समाज, पाटीदार समाज अशा समाजांचा समावेश, जातींचा समावेश होतो. विमान प्रवासासह इस्रो सहल आणि लाखो रुपयांची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS 2024 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता. STS 2024 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता 4, 6, 7 मधील 15 गुणवत्ता विद्यार्थ्यांना 18 जून ते 21 जून या कालावधीत विमानाने त्रिवेंद्रम केरळ येथे इस्रो सहलीला नेण्यात आलं होतं. तसेच दुसरी व तिसरी मधील 10 गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटर येथे भेट देण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेडल व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. शिक्षण मंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे तसेच जिजाऊ संस्था अध्यक्ष निलेश सांबरे, माजी अध्यक्ष समीर नलावडे, माजी नगराध्यक्ष कणकवली यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. त्यावेळी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन संपन्न झालं. या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टी दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या दापोली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे आमदार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजपा आणि शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वाद विकोपाला गेले असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली असून सध्या बॅनरबाजी देखील सुरू आहे. अशातच आता भाजपच्या खेडमधील अधिवेशनामध्ये भाजपा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं ठरल्यानंतर महायुतीमधील दोन घटकपक्षांमध्ये वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांवर तसेच नेत्यांवर एकेरी भाषेचा उल्लेख तसेच आरोपबाजी करण्यावरून रामदास कदम यांच्या विधानांचा भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना पाहायला मिळतोय. योगेश कदम असतील किंवा भाई असतील, ही जी विकास कम आज आणली, आम्ही आणली जे काही लोकांना सांगत आहे ते कोण देत आहे? आज महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातच आपण आणतोय निधी. ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या खात्यातच आपण निधी आणताय. पण निधी जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांकडून मागून आणत असाल, तुम्ही आम्ही आणली का? आणि मग विकास कामांचे सुद्धा तुम्ही भूमिपूजन करता, नळपाणी योजनांची तुम्ही, जलजीवन सारख्या नळपाणी योजनांची तुम्ही भूमिपूजन करता. हरणेला तिथे बंदर जवळजवळ 400 कोटी रुपये हरणे बंदराला मंजूर केले. तिथं तुम्ही जेव्हा उद्घाटनाला येतो तेव्हा त्या महाराष्ट्राच्या मत्स्य उद्योग मंत्र्याचा तुम्ही फोटो लावत नाही, तुम्ही तिथे नरेंद्र मोदींचा फोटो लावत नाही. फक्त आम्ही केलं कशाला लोकांची दिशाभूल करता तुम्ही? जी वस्तुस्थिती आहे ती लोकांना सांगा ना, आम्ही पण आनंदाने तुमच्या बरोबर राहू. म्हणजे तुम्ही लोकांना फोटो सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची, आम्ही आणलं म्हणून सांगायचं, आणि तुम्ही परत म्हणायचं की भारतीय जनता पार्टी आम्हाला देत नाही, भारतीय जनता पार्टीचे नेते असं करतात, कशाला तुम्ही तुटी किंवा
दुटप्पी भूमिका घेता. तुम्ही जर चांगले वागले तर आमच्याकडनं पण आम्ही चांगलेच वागणार आहोत, तुम्ही चुकीचे वागले तर आम्ही नाही सोडणार. आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वानुमते ठरवलेलं आहे की खेड दापोली विधानसभा ही भारतीय जनता पार्टी लढणारच, कोणत्याही परिस्थितीत लढणार. कारण आम्हाला कार्यकर्त्यांना जगायचं आहे आणि आम्हाला माहिती आहे जर कार्यकर्ते जर टिकतील, कार्यकर्ते जपतील, ते एकाच गोष्टीवरती, ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचे आमदार जर असतील तर. इथे आमचे सहकारी पक्ष यांनी आज शपथ घेतलेली आहे की कुठल्याही पद्धती कुठल्याही परिस्थितीमध्ये औषधालाही भारतीय जनता पार्टी खेडमध्ये ठेवणार नाही. जो पक्ष असं म्हणत असेल की जर औषधालाही भारतीय जनता पार्टी मी खेडमध्ये ठेवणार नाही, त्या पक्षाचा काम आम्ही करणार नाही, त्या पक्षाचा प्रचार आम्ही करणार नाही. रत्नागिरीमध्ये महायुतीचा कोकण विभागीय मेळावा पार पडला. यानंतर विभागनिहाय सर्व ठिकाणी मतदार व महायुती कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावे घेण्यात येणार असून महायुतीने केलेल्या कामाचा थेट संवाद मतदारांशी साधला जाणार आहे अशी माहिती शंभूराजे देसाई यांनी रत्नागिरी येथे बोलताना दिली. तर कोकण विभागीय महायुतीचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि तो मेळावा आता करून या ठिकाणी मी पुढे कोल्हापूरच्या मेळाव्यासाठी चाललोय. महायुती शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, रासप, आरपीआय कवाडेगट, हे जे आमचे मित्र, शेतकरी संघटना, रयत क्रांती, हे जे आमचे सगळे मित्र पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन महायुतीची एकजूट, आमच्याकडे ही भूमिका आहे की एकजूट महाराष्ट्राची संकल्पना विकासाची. या माध्यमातून 20 तारखेला विभागीय पहिला महायुतीचा मोठा मेळावा कोल्हापूरमध्ये आपण घेतोय. आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. प्रत्येक पक्षाला निवडणुकीसाठी दावा हा करावाच लागतो, तर महायुतीच्या जवळपास 200 जागा विधानसभा निवडणुकीत निवडून येतील असा ठाम विश्वास भाजप नेते प्रसाद लाड यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केलाय. भारतीय जनता पार्टी हा संघटनेचा पक्ष आहे. संघटनेच्या माध्यमातून ज्याला कोणाला तिकीट दिली जाईल त्या तिकिटीचा सन्मान करून महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. ही पुढची निवडणूक ही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई किंवा घटक पक्ष म्हणून नसून तर ही पूर्ण निवडणूक ही महायुती म्हणून आम्ही लढू. सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, काल पुण्यामध्ये बैठक झाली, आपण माझे सोशल मीडियावरती फोटोग्राफ पाहिले असतील, प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे सर्व महायुतीच्या बैठका या ताकदीने होतील आणि या राज्यामध्ये 200 पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील याची मला खात्री आहे. तर राज्यातील भरती प्रक्रियेत परीक्षार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी केला असताना या आरोपावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाले. मला वाटतं की अशा प्रकारच्या प्रत्येक भरती प्रक्रियेत कोणा ना कोणतरी विरोधी पक्षाचं नेतृत्व, नेता हा आरोप प्रत्यारोप करत असतो. आमचं ध्येय आणि धोरण हे अग्निवीर असेल, पोलीस असेल, इतर सुरक्षा बलं असतील किंवा इतर परीक्षा असतील, यामध्ये राज्यातल्या जास्तीत जास्त तरुण तरुणींना नोकरी मिळावी आहे. अग्निवीरमधल्या जर तृटी असतील तर तिकडच्या कलेक्टरला तात्काळ आदेश दिले गेलेले आहेत. कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनर त्यामध्ये बघतील. ज्या पद्धतीमध्ये मराठवाड्याचं राजकारण ढवळून निघालं आणि ज्यामध्ये पोलीस दल आणि इतर प्रशासन हे अडगळीत आहे, ज्यांचे तणावात आहे, त्यामध्ये त्यांना या व्यवस्था उभ्या कराव्या लागत आहेत. मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये इतर पक्षाच्या लोकांनी देखील सोशल ॲक्टिव्हिस्टच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलांना आपण मदत केली पाहिजे. आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, कारण राजकारणात असताना समाजकारण आमचा एक भाग असतो. त्यामुळे आपल्यासारख्या संस्थांनी जर पुढाकार घेऊन या मुलांची पाण्याची सोय, राहण्याची सोय, तंबूची सोय, चादरीची सोय, जेवणाची सोय ही जर केली तर राज्य सरकार बरोबर आपला देखील सहभाग त्याच्यामध्ये लागेल असं मी कैलासजींना विनंती करू इच्छितो. भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चा व आंबेघर ग्रामपंचायत माजी उपसरपंच शिरीष मानकवळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गणपतीवाडी येथील स्वयंभू गणपती मंदिरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतोय आणि यासाठीच शिरीष मानकवळे यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत आणि सामाजिक बांधिलकी जोपासत या शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अलिबाग जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतील डॉक्टर दीपक गोसावी, वैभव कांबळे, सुनील बंदी छोडे, गणेश भोय, अभिषेक घरत, सुशांत भगत, महेश घाडगे, मंगेश पिंगळा यांनी रक्तसंकलनाचे काम पाहिले. प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी
ग्रामपंचायत सरपंच सरिता वाघमारे, उपसरपंच अजित साळवी यांच्यासह मान्यवर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. अभिनव उपक्रम असा या ठिकाणी चालू केलेला आहे. खरं म्हटलं तर आपण पाहिलं की कोविड काळामध्ये सुद्धा अनेक मंडळींना रक्ताची खूप आवश्यकता त्या ठिकाणी भासली आणि आता आपण पाहतोय की हायवेवर होणारे अपघात आणि या सगळ्यामुळे रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ असं ज्ञान आहे. त्यांनी वाढदिवसानिमित्त हे जे काय रक्तदान शिबिर ठेवलं आहे त्याच्यातूनच नवीन पिढीला एक चांगली ऊर्जा मिळेल असं एक भरीव काम केलं आहे. चांगली जागृती करावी व समाजाच्या समाजाभूक असं काम करत राहावं व या भागाचा विकास करावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त. रक्तदान शिबिर यासाठी की आपण रक्तदान हे जीवनदान आहे आणि आपण दान काय करू शकतो तर आपलं रक्तदान करणं ही सर्वश्रेष्ठ बाब आहे ही माझ्या सहकार्यांना जाणून आहे आणि म्हणून या ठिकाणी आज सर्वांनी रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद माझ्या ग्रामपंचायतमधून आमच्या विभागातून इथे जमलेले सर्व माझे सहकारी मित्र आमच्या सरपंचताई आमचे उपसरपंच तसेच आमचे सर्व सदस्य या ठिकाणी हजर आहेत. रायगड जिल्ह्यातील नागाव समुद्र किनाऱ्यावर खेळी नारळ पोळीची अनोखी स्पर्धा पार पडली आहे. गोवा, कोकण, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधून या स्पर्धेत 39 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक स्पर्धक हा वर्षभर खेळी नारळाच्या शोधात असतो. विशिष्ट अशा जाडीचा नारळ या खेळात वापरला जातो आणि एकमेकांवर नारळ आपटून ही स्पर्धा खेळवली जाते. या आगळ्या वेगळ्या अनोख्या स्पर्धेसाठी स्पर्धक वर्षभर वाट पाहत असतात. अशी ही स्पर्धा नागाव समुद्र किनाऱ्यावर काल प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली. ही स्पर्धा आम्ही दरवर्षीच ठेवत आलो आहे. आतापर्यंत हे आता 5-6 वर्ष असेल. स्पर्धेला आम्ही दरवर्षी मोठ्या मोठ्या लेवलला नेत आलो आहे आतापर्यंत आणि ही खेळी नारळ स्पर्धा असते. खेळी नारळ म्हणजे जशी कळटी जाड असते असे जे सगळ्याच ठिकाणी भेटतात असे नारळ नसतात. हे नारळ काही विशिष्ट म्हणजे प्रत्येकाच्याच वाडीत खेळी नारळ असेल असं सांगता येत नाही. तर ही स्पर्धा आम्ही सगळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि इकडे नारळ खोपळीचाच भाग आहे तर व्यवसाय म्हणून पण नारळाचा खप व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पण ठेवत आलोय. दोन प्रकारे खेळी स्पर्धा खेळली जाते. एक हातावर नारळ आपटून खेळली जाते तर दुसरी एक गडगडी प्रकारची एक स्पर्धा असते. एक खेळाडू इकडनं नारळ गडगडी फेकतो आणि समोरचा खेळाडू दुसरा नारळ आणि फटका मारतो अशा दोन प्रकारच्या स्पर्धा या विभागात खेळल्या जातात. पेणी येथे आपली सुरक्षा आपली जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृतीपर पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलेल्या आवाहनानुसार काल तहसील कार्यालय आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून शहरातील ठिकठिकाणी नागरिकांना आपत्तीबाबत जनजागृती व्हावी यासाठी या पथनाट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं असे मंडळ अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी सांगितले. यावेळी महसूल विभागाचे पेण मंडळ अधिकारी सुरेंद्र ठाकूर, नगरपालिका रचनाकार विनायक बनसोडे, अभिजित गुरव, उमंग कदम तसेच पालिका कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापनाचे आज जे पथनाट्य इथे सादर केले महाराष्ट्र शासनाचं हे नियोजन आहे आणि त्याच्यातून रायगड जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून आज पेण तालुक्याचे तहसीलदार शेजारसाहेब आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून आज इथे लोकांसाठी जनजागृती व्हावी, लोकांची जनजागृती किंवा आपत्तीपासून आपण कसं वाचावं, आपत्ती आल्यानंतर घाबरून न जाता आपल्यासोबतच इतरांचं पण कसं वाचावं याचं एक उत्कृष्ट पथनाट्य आज इथे सादर करण्यात आलेलं आहे. लोकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. आज मागील काही वर्षापासून अशा काही आपत्ती आपल्या रायगड जिल्ह्यात झालेल्या आहेत त्याचं पुन्हा हे होऊ नये की अशी आपत्ती पुन्हा आपल्याच जिल्ह्यात किंवा आपल्या तालुक्यात येऊ नये यासाठी लोकांनी जागरूक राहणं महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून आज पेण तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या समोर हे पथनाट्य सादर केले आहे. यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण. Thank you.